पूर्व पांढरकवड़ा पुलिस को जंगल क्षेत्र में एक महिला का शव निर्वस्त्र अवस्था में प्राप्त हुआ था, जिसकी जांच पुलिस कर रही थी। इस महिला के हत्यारे को पुलिस ने सबूतों के साथ पकड़ने में सफलता प्राप्त की है। आरोपी ने गुनाह कबूल कर लिया है। 10 जून को पांढरकवड़ा पुलिस थाना में एक महिला के गायब हो जाने की शिकायत दर्ज कराई गई थी, जिसके आधार पर जांच करते समय पुलिस को फॉरेस्ट अधिकारी से जानकारी मिली कि किसी महिला का शव जंगल क्षेत्र में निर्वस्त्र अवस्था में पड़ा हुआ मिला है। पुलिस ने तुरंत घटनास्थल पर पहुंचकर आगे की कार्रवाई शुरू की। पुलिस ने गायब महिला के परिजनों को बुलाकर महिला की पहचान की। महिला के शरीर पर चाकू के घाव थे। पुलिस ने पंचनामा कर 24 घंटों के अंदर संशयित आरोपी को सबूतों के साथ गिरफ्तार किया और आरोपी ने भी अपना गुनाह कबूल किया है। आरोपी से घटना में इस्तेमाल किया गया चाकू और महिला के कपड़े और बाकी सामान जो जली अवस्था में प्राप्त हुआ पुलिस ने जब्त कर लिया है। आरोपी के खिलाफ गुनाह दर्ज किया गया है। एक महिला हरवल्याची पोलीस स्टेशनला तक्रार करून हप्ता झालीच्या सदर तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही चौकशी करत असतानाच आम्हाला फॉरेस्ट अधिकाऱ्याकडून माहिती भेटली की वाल्मी शिवार जंगल शिवारामध्ये एका महिलेचं निर्वस्त्र अवस्थेत ब्रेक पडून आहे, तिच्या शरीरावर धारदार शस्त्राचे घाव आहे अशी माहिती मिळताच आम्ही तात्काळ घटनास्थळी सदर प्राप्त झालेल्या हरवलेल्या महिलेच्या रातदारासोबत जाऊन पाणी केली असता ती तात्काळ ओळखपट पटलेली आहे त्या महिलेची। ओळख पडल्यानंतर सदरची कारवाई घटनास्थळ पंचनामा वगैरे आम्ही करून घेतलेला आहे। त्याचबरोबर आम्ही सदर महिलेचा मृत खून कोणी केला असावा या दृष्टीने तात्काळ चक्र फिरून यातील संशयित आरोपी यास आणखी पुरावे व संशयाच्या आधारे ताब्यात घेतले, 24 तासाच्या ताब्यात घेतले आणि त्याला विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबूल केलेली आहे। त्याच्याकडून सदर गुन्ह्यात वापरलेल्या जे चाकू आहे ते त्याच्या चाकू पण जप्त केलेलं आहे आणि जे त्याने सदर जे प्रेताची ओळख पटवणे किंवा त्याच्यासाठी त्याच्या कपडे महिलेचे कपडे जे होते त्याचे कपडे घटनेच्या वेळी अंगावर असलेले कपडे महिलेची पर्स वगैरे घड्या आहे ते त्याच्या शेतामध्ये नेऊन जाळली होती ते सुद्धा घटनास्थळी आम्ही जाऊन तीसुद्धा आम्ही जळालेल्या अवस्थेत तीन असलेले साहित्य जप्त केलेले आहे आणि यातील गुन्ह्यात या गुन्ह्यातील सदर प्रकरणी 302 भादोईनुसार गुन्हा दाखल असून यातील आरोपीला अटक केली आहे व पुढील तपास सुरू आहे। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। जो देता है फ्लाईव्हील एविएशन एकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 1 डिग्री 3 जॉब अपॉर्चुनिटीज। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन एकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर।